आदरणीय रघुनाथजी लेंडे साहेब, सन्माननीय मंगेश अण्णा ठाकरे, आदरणीय प्रसन्न अण्णा ढोके आपल्या सर्वांचं नेतृत्व, आदरणीय माजी आदर्श सरपंच दादाभाऊजी काकडे, मुंबईवरून खर तर या भेटीसाठी आलेले आमचे नेवले, आदरणीय दीपक बाबा आंडे, आमचे दुसरे नेवले आदरणीय बाळासाहेबजी आंडे, उपस्थितामध्ये आदरणीय सौभाग्यवती आमची वाळूसाई, आदरणीय नवनाथराव सन्माननीय वैशालीताई देवकर, आदरणीय किरणजी ओतराळ, सन्माननीय भागवतजी, आदरणीय संदीपजी, आदरणीय तुषारजी गायकवाड सर, आदरणीय अंकुशरावजी सोनवणे, सन्माननीय कांतीलाल सोर्डिया मेंबर, सन्माननीय मयूरजी पवार, आदरणीय शैलेशजी कुटे, सन्माननीय असलेले या ठिकाणी तानाजीजी वाळूस, आदरणीय बाळासाहेब, हर्षलजी असेल, कैलासराव असेल, प्रदीपजी देवकर असेल, पप्पू शेठ सन्माननीय डुकरे सरपंच पारगाव असेल, आदरणीय डॉक्टर राहुलजी आंडे असतील उपस्थितामध्ये अनेकशी. तुम्ही आज सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना प्रतिउत्तर देताय, आज हसायचं काम करताय, चेष्टा चालवली तुम्ही आमच्या सर्वांची, आणि त्यामुळे या उद्याच्या परिस्थितीमध्ये हे आंदोलन तीव्र केलं जाईल. जर 2-3 दिवसामध्ये वरतून जर हा निर्णय आला नाही शासनाचा, तर मात्र आम्ही कायदा 100% हातात घेणार. मग तो कायदा मला हातात घ्यायला काय फार वेळ लागत नाही, असाही कायद्याचे पूर्वीचे बरेचसे अनुभव पाहता गणपतराव, आम्हाला असं वाटतं लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जर गुन्हे नोंदवले गेले तर माझ्या सारखा तुम्हाला सारखं आनंदी आणि समाधानी माणूस दुसऱ्या कोणी नाही. काय फरक पडतो गुन्हा नोंदवल्यानंतर काय फाशी नाही आपल्याला? जर गुन्हा नोंदवला झाला नसेल आणि भविष्यामध्ये काय केलं माहिती तुम्हाला, पिंपरी पिंगळच्या लोकांना भयभीत केलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, बरं अशी घटना घडलीच नाही, खोटे गुन्हे दाखल केले, काय आणलं काय म्हणलं आपल्या सर्वांचं, अशी घटनाच घडली नाही रघुनाथ शेठ, आणि अशी घटना घडली नाही भविष्यामध्ये त्यांना जबाब विचारू नये म्हणून त्यांनी हे आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी आता वेठीस धरलंय. दहशत तयार करणे, दहशत अधिकारी दहशत तयार करणार आमच्यावर, अधिकाऱ्यांनी दहशत निर्माण करावं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये एवढी हिंमत, कोणी जबाब विचारू नये म्हणून तुम्ही दहशत राहिले, खोटे गुन्हे शेतकरी दाखल करायला लागले, आणि विशेषत्वाने त्यांना सांगितलं परवा दिवशी तुम्ही गाव बैठक घेताय, हा इथला आमचा एपीआय नवीन आहे, तोही एक गाडी उचलायचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. दोडी वर्षी आमदार साहेब तुम्ही मला 1 लाकूड एक झाड आणून दाखवायचा फॉरेस्टमध्ये जाऊन, मिळेल का आपल्याला साहेब? मिळेल. कायदा असं सांगतो की फॉरेस्टमध्ये माणसाने जायचं नाही, आणि कायदा दुसरा असा आहे नाण्याची दुसरी बाजू का तिथल्या सुद्धा वन्यजीवांनी नागरिकांमध्ये यायचं नाही, रहिवासी एरियामध्ये यायचं नाही, ती जबाबदारीसाठीच हे सगळे वन संरक्षक आहेत. आणि मग तो बिबट्या जर तुमच्या हातातून निघून जर आमच्या पुढे इथं जर समजा बैठक घेतली, गावची बैठक घेतली, गाव बैठक घेतली, तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील, आणि हे 6 नाही अजून 20 नावं आमच्या हातामध्ये. अरे वा रे वा, म्हणजे तुम्हाला फार कळतं आम्ही इथं मूर्ख बसून येतो? अशा पद्धतीने तालुक्याला खाली बघायला जर लागत असेल तर मात्र त्या अधिकाऱ्यांची आम्ही धंड काढल्याशिवाय राहणार नाही, जबाबदारी मात्र आम्ही नैतिकतेने आम्ही 100% सांभाळू. या नैतिकतेसाठी जन्म आहे आमच्या सर्व लोकांचा, छत्रपती शिवरायांची भूमी नैतिकता उंच राहील. अशा पद्धतीने बेमालूम कारभार, खोटा कारभार हा तालुक्यामध्ये सहन केला जाणार नाही. हा निवारा केंद्र वाढेल तेव्हा वाढेल, 18-19 अर्ज दिला, याच्यावर काहीच केलं नाही अधिकाऱ्यांनी. तुम्ही वाढवा, तुम्ही ती जागा घ्या, म्हणजे जलसंपत्तीची जागा तुम्ही बिबटसाठी घ्या, त्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करा, ती 300 आधीची बिबट करा, होईल तेव्हा होईल. पण आज पहिल्यांदा पकडलेले सगळे बिबटे अभयारण्यामध्ये पाठवा. अभयारण्य म्हणजे कुठे? चंद्रपूर, ताडोबा, गोंदिया या ठिकाणी तुम्ही पाठवा. आणि नसबंदीचा विषय तुम्ही जो मांडलाय त्याच्यासाठी सुद्धा आम्ही फार आग्रही आहे, ज्याला पकडेल त्याची नसबंदी करा आणि सोडा. आणि मला एक कळत नाहीये, कायद्याचं सुंदर आणि सोपं आहे तुम्हाला मी सांगतो सर्वांना, इथं त्या तळ्यामध्ये अक्षरशः 2 थेंब सुद्धा पाणी या अधिकाऱ्यांनी ठेवलं नाही. काय त्याला लाज वाटते? त्यांचा अधिकार नाही?
जर त्या समजा बिबट्याला पाणी प्यायला तिथं नाही तर तो येणार कुठे? खाली यार उतरणार नाही. शेवटी माणूस मरता हो क्या कुछ नाही करता, काय मरता हो क्या कुछ नाही करता, ज्याला मरायचंय ना व तो सगळे प्रयत्न करतो, तो बिबट्या प्रयत्न करतो, तो पण जीव आहे. तो खाली आलाय, त्याने पाण्याचं त्याचा हक्काचं साधन शोधलंय, तो या ओसातलं पण घेतोय, आळ्याच्या जाईल, बेल्ल्याच्या जाईल, पिंपळवंडीच्या जाईल, मोरीच्या जाईल, पिंपरी पेंडरच्या जाईल, उमरतच्या जाईल, खालवाडीच्या जाईल, त्याने लपण शोधले. खरं ह्या ना करताय लोकांमुळे, ह्या नालायक अधिकाऱ्यांमुळं हा बिबट खाली आला. जो कायदा आम्हाला लागू आहे तो कायदा वन रक्षकांना आणि त्या सर्व असलेल्या वन अधिकाऱ्यांना सुद्धा लागू आहे. आणि म्हणून तुम्ही शिस्त मोडली, आणि शिस्त मोडली तर तुम्हाला स्वतःला या ठिकाणचं प्रायचित्त घ्यावं लागेल. एक महिन्यामध्ये जे पाच मेलेत ना, ते पाचच्या पाच पाप हे अमोल सातपुतेचं पाप आहे, आणि त्याला ते फेडावं लागेल. हे मला आपल्या सर्वांच्या दाखल करण्याची आमची आग्रही मागणी आहे. आम्ही परवा नाही करत, मी फार असं लय मुजोरगिरी करून नेत्याचं ऐकत नाही, मी तो स्वभाव नाही माझा. काही काही लोक आपले घाबरतात, आमचा नेता वरचा आहे तो घाबरतो, काय म्हणेल तो उद्या मला तिकीट देईल का नाही देईल, आणि सोडून आमच्या रक्तात नाही आहे. तुम्ही आम्हाला जर या ठिकाणी आधार नाही दिला, तुम्ही आमच्या शेतकऱ्याला भयमुक्त नाही केलं, तर मात्र आम्ही कायदा हातामध्ये घेऊ, आणि त्याच्यावर कायद्यामध्ये होतंय काय लोकशाहीमध्ये, या सगळ्या लोकशाहीचे कायदे आम्ही हातामध्ये घेऊ. त्यावेळेला मात्र आम्ही कुणाचं ऐकणार नाही. आम्हाला जनता महत्वाची, या मातीतली माणसं महत्वाची आहे, आणि त्याबरोबर आम्ही तुम्ही जो शब्द विषय जो छेडला आहे बिबट सफारीचा, बिबट सफारीला ऑलरेडी पैसे खाली आले, त्यांना जी 1 किलोमीटर आवाज जातो अशी बंदूक मिळते, आवाजाची बंदूक, त्या बंदुकीची मागणी करून सुद्धा आज अण्णा 3 महिने झाले तुम्हाला पटणार नाही. 3 महिन्यामध्ये त्यांना एक बंदूक सुद्धा एखाद्या वाढीवर देता आले नाही, हे कुठलं काम चाललंय या अधिकाऱ्यांचं? त्यामुळे आपण जो निकार केलाय तो अतिशय जबाबदारीचा आहे. आणि हल्ली काय झालंय, कुंपण शेत खात आहे, आमदार राहिले बाजूला, खासदार राहिले बाजूला, लोकमंत्री राहिले बाजूला, तुम्ही आम्ही राहिले बाजूला, तुमच्या काही ज्येष्ठ मार्गदर्शक राहिले बाजूला, पीडित राहिला बाजूला, ज्याचा बळी गेला ते राहिले बाजूला, आणि हे अधिकारी कुंपणापेक्षा शेत, म्हणजे कुंपणाला महत्व आलं, शेत आमचं खराब होत चाललं. आणि अशा परिस्थितीमध्ये मुजोर पद्धतीने आज प्रशासन आपल्याला भारी पडत चाललंय, त्या प्रशासनाला उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. आज त्यांनी मला कळलं की पत्रकार परिषद घेतली, अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घ्यावी लोकशाहीमध्ये, त्यांनी आदेशाचं पालन करावं, वरिष्ठांचं मत घ्यावं, आणि तातडीने उपाययोजना करावी. तर आज ही मंडळी अक्कल शिकवायला लागली. मी आपल्या माध्यमातून सांगतो, सरकार जरी असला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा देवदास असेल, पण मात्र असा मजूर अधिकारी तुम्ही जर लवकर बदलला नाही, तर या माध्यमासाठी कायदा हातात घेऊन या असलेल्या अधिकाऱ्याचा जबडा तोडायचं काम या तालुक्याचा माजी आमदार शरद सोनवणे केल्याशिवाय राहणार. आपल्याला परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि बिबट हल्ल्याचा हा मुद्दा वेगळा आहे, बिबट हल्ला आपल्याला भयमुक्त करण्यासाठी आपल्याला निश्चित वेगळं पाऊल उचलावं लागणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून उद्याच्या भविष्यामध्ये प्रिपेड लाईट गणपतराव आम्हाला सकाळची, मी तुम्हाला माहिती ओतुंच्या सुद्धा माझ्या भाषणामध्ये तडफेने बोललो होतो. दुसऱ्या दिवशी 6:30 मीटिंग झाली, जिजाई बांगल्यावर तिथे सुद्धा मी बोललो साहेबांना, त्यांनी वचन दिले मला की 100% आपण जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर हे चारही तालुके आपण त्या ठिकाणी 100% आपण संवेदनशील म्हणून घोषित करू, बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करू, आणि इथे आपण त्रिपेड लाईट देऊ असं आश्वासन त्यांनी दिले. आम्ही सुद्धा वाट पाहतो या सगळ्या गोष्टीची. हे आंदोलन जे आहे हे शांततेच्या मार्गाने पहिला दिवस गेला, आजचा दुसरा दिवस, जसे जसे जसं आम्हाला लक्षात येईल तसं तसं हे आंदोलन तीव्र केलं जाईल. आणि आमच्या शेतकऱ्यांना कोणीही नागवायचा आणि कायद्याची भीती दाखवायचा प्रयत्न करू नये. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांनी काळजी करू नका, हे गुन्हे खोटे दाखल केले, हे गुन्हे आम्ही त्यांच्या अंगावर त्यांना पुन्हा एकदा परतून लावू एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि जी मंडळी या सकाळी भेट द्यायला आली, माझ्याने आमचे सगळे या ठिकाणी सोनवणे परिवारापैकी आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी असेल, किंबहुना आमचा कदम परिवार असेल, ही सगळी नातेसंबंधीचे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो, आपण सर्व मंडळी आलात, मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय बहीण.